नमस्कार मित्रांनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे या फ्री डेटा अनालिस्ट कोर्स मध्ये डेटा अनालिस्ट होण्यासाठी काय शिकावं लागते कुठे शिकणार कोणते कोणते टॉपिक्स आपण शिकायला पाहिजे आने आणि डेटा अनालिस्ट होण्यासाठी आपण टेक्निकल स्किल सोडून अजून कोणत्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे आणि जर तुमचं नॉन आय टी बॅकग्राऊंड असेल तरीही तुम्ही डेटा अनलिस्ट होऊ शकता का अशा बऱ्याचशा प्रश्नांचे उत्तर तुम्हाला ह्या कोर्समध्ये भेटणार आहे जिथं मी तुम्हाला हा पूर्णचे पूर्ण कोर्स आपल्या मराठी भाषेत शिकवणार आहे जिथं मी सर्वात प्रथम सुरुवात करणार आहे एस पासून ज्यांना काहीही येत नाही म्हणजे झिरो नॉलेज आहे एस मध्ये किंवा डेटाबेस मध्ये किंवा जे नॉन आय टी बॅकग्राऊंडचे लोक आहेत त्यांनाही ह्या कोर्समधून सुरुवात करता येईल जिथं ते पहिल्यांदा एस शिकतील दुसरे गोष्ट आपण शिकणार आहोत ती म्हणजे पावर बी आय मायक्रोसॉफ्ट पावर बी आय हे एक विज्युअलायझेशन टूल आहे जिथे आपण जो काही डेटा आहे आपला तो रॉ डेटा जो आहे तो आपण वेगवेगळे चार्ट किंवा डॅशबोर्ड बनवून विज्युअलाइज करू शकतो ते आपण कसं करणार आहोत त्याचा पण बिगनर टू ऍडव्हान्स कोर्स असणार आहे जिथं तुम्हाला सर्व टॉपिक्स शिकवले जातील आणि त्यानंतर तिसरं जे आहे ते पायथॉन पायथॉन डेटा अनॅलिस्ट कसं होऊ शकतो आपण पायथॉन मध्ये तुम्हाला डेटा साठी कोणत्या लायब्ररीची गरज आहे आणि कोणत्या लायब्ररी शिकणं गरजेचं आहे त्या सर्व गोष्टी आपण इथे शिकवणार आहोत व्हिडिओ असे या प्लेलिस्टमध्ये येतील ही पूर्ण प्लेलिस्ट फ्री डेटा अनालिस्ट बूट कॅम्प म्हणून आहे जिथं आपले सर्व व्हिडिओ वन बाय वन पब्लिश होतील आणि जसे जसे व्हिडिओ होतील तसे तसे तुम्ही मला असे अपेक्षा आहे की तुम्ही हे व्हिडिओ फॉलो करावे माझे आणि जे काही प्रॅक्टिकल मी शिकवतोय जे काही टॉपिक्स आहे करतो आहे ते तुम्ही प्रॅक्टिस करा जेणेकरून म्हणजे ह्या कोर्सच्या शेवटी तुम्ही रेडी असाल डेटा अनालिस या जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी ह्या कोर्सच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला डेटा अनालिसचा रिझ्युमिंग कसा बनवायचा त्यानंतर लिंक वर किंवा नोकरी डॉट वर अशा वेबसाईट ज्या असतात तिथे जॉब कशी सर्च करायचे त्याचंही पण मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यानंतर आपल्याला डेटा साठी जे रिअल टाइम प्रोजेक्ट लागतात म्हणजे बरच वेळ काय होतं ना की बाहेर जे लोक शिकवतात तिथे रिअल टाइम प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स भेटत नाही कारण इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आपण जॉब आप करतो किंवा नोकरी करतो तिथे वेगळं काम असतंय आणि तिथे ऍक्च्युअल प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स मॅटर करता आणि त्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा वेळा विचारता की तुमचा एक्सपिरियन्स काय तर ते रिअल टाइम प्रोजेक्ट किंवा पोर्टफोलिओ प्रोजेक्ट आपण कसे बिल्ड करू शकतो आणि ते कसे शो कस करू शकतो त्या टाइपचं व्हिडिओ पण या कोर्स मध्ये आहेत तर एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नोटीफाय आयकॉन प्रेस करा जसे म्हणजे माझे जे काही व्हिडिओ वन बाय वन येतील आणि ते मध्ये सिक्वेन्स मध्ये असतील जे तुम्ही सिक्वेन्स मध्ये फॉलो केले तर तुम्हाला जे गोष्टी मी शिकवते त्या लवकर समजतील आणि त्या तुम्हाला फायद्याचे असतील आणि हा कोर्स कोण करू शकतो आता बऱ्याचशा वेळा असं होतं की मला बरेचशे लोक कमेंट्स मध्ये विचारतात की डेटा अनालिस्ट कसं हो व्हायचं किंवा डेटा साठी तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे का तर मी सांगितलं की तुम्हाला डेटा अनालिस्ट होण्यासाठी जरी तुम्ही कम्प्युटरच्या मधून शिकलेले नाही जसं की एम सी एम सी एस बी सी ए किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग आय टी इंजिनिअरिंग अशा फील्ड घेतलेल्या नसेल जर तुम्ही मे बी कॉमर्स किंवा आर्ट्स किंवा अजून दुसऱ्या काही सायन्स फील्डमधून ग्रॅज्युएशन केलेलं आहे तरी तुम्ही हे कोर्स हा कोर्स शिकू शकता जेणेकरून को ज्यांना कोणाला असं वाटतंय की आय टी मध्ये याय यावं वाटतंय म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आय टी मध्ये यावे परंतु बरेचसे मला मुलं विचारतात की आय टी मध्ये कसं जायचं कशी एंट्री करायची तर तुम्हाला एक स्टार्टिंग पॉईंट म्हणून मी तुम्हाला हा कोर्स शिकवतोय जिथं डेटा अनालिस्ट म्हणून तुम्ही आ, हे स्किल दाखवू शकता आणि त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता ग्रॅज्युएशन कोणत्याही फील्डमध्ये असलं तरी तर हा एक छोटासा प्रयत्न आहे जिथे मी तुम्हाला माझा जे एक्सपिरियन्स आहे पंधरा वर्षाचा आहे एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करतोय आणि जास्तीत जास्त सोप्या भाषेत कसं समजेल कारण आपल्या मातृभाषेत आपण जर शिकलो तर ते जास्तीत जास्त लवकर आपण ग्रहण करू शकतो त्यामुळे माझा हा छोटासा प्रयत्न आहे तर तुम्ही वेळोवेळी माझ्या या कोर्सचा फीडबॅक देत चला कमेंट्समध्ये जिथं जिथं तुम्हाला वाटतं की काही इम्प्रुव्हमेंटची गरज आहे ते तुम्ही सांगू शकता तर चला तर मग सुरुवात करूया